हा जो आजार आहे यावेळेस येत असताना दोन प्रकारचा आला आहे, जीवाणू आणि विषाणू. जीवाणू म्हणजे आता अडिनो व्हायरस जे आहे, व्हायरस आहे जास्त प्रमाणामध्ये व्हायरस आहे आणि विषाणूचं आहे. तर मग आता विषाणूमध्ये जीवाणूमध्ये कसं फरक करायचा, की ज्या जेव्हा एखादा जीवाणू आपला कंजंक्टिव्हायटिस करतो त्यावेळेस डोळ्याला पाणी येतं, आणि जेव्हा विषाणू करतो तेव्हा डोळ्याला एक पिवळा प्रकारचा द्रव पदार्थ, आपण त्याला म्हणतो डिस्चार्ज, येत असतो. मग हा का होतो? तर हा होण्याचं कारण असं आहे की एकमेकाला हात लावल्यानंतर होतो, किंवा आपल्या आजूबाजूला दुर्गंधी असेल, तिथं माश्या बसल्या असतील, तर माश्याही आजार पसरायचं काम करत असतात, आणि म्हणून आपल्या आजूबाजूला दुर्गंधी होता कामाने त्याची आपण काळजी घेतली पाहिजे. एकदा हा आजार झाल्यानंतर आपण आपला डोळा जो आहे हे दिवसातनं 2-3 वेळा धुतला पाहिजे. त्याचबरोबर डॉक्टरांच्याकडे जाऊन आपण अँटीबायोटिक्सची औषधं घेतली पाहिजे. आता हा व्हायरस आहे म्हणून अँटीव्हायरस घ्यायची गरज आहे का? अँटीव्हायरस घ्यायची गरज नाही, फक्त अँटीबायोटिक्स आपण घेतली पाहिजे.